लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे अंबादास दानवे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगलेली होती, पण अंबादास दानवे यांनी सर्व चर्चा फेटाळलेल्या आहेत. संभाजीनगरमधील राजकीय घडामोडींचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून. भाजप प्रवेशाच्या चर्चांना दानवेंचा पूर्णविराम. मी निष्ठावान शिवसैनिक, कुठेही जाणार नाही, दानवेंचं स्पष्टीकरण. कोणती ऑफर नाही, मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. चंद्रकांत खैरेंचं काम ताकदीनं करणार, दानवेंचा निर्धार. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरेंच्या नावाची घोषणा झाल्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा होती, पण भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या असून भाजपचे दलाल यात घुसल्याची टीका दानवेंनी केली. तेवढ्या दिवसापूर्वी विषय असतो, रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाही आहे, पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटनेने. त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. विषय संपलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो, आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेला 100% यश मिळण्यासाठी आम्ही काम करणार. मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे, आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसलेले. भाजपच्या रावसाहेब दानवेंनी भाजप आणि अंबादास दानवेंचे विचार एकच असल्याचा दावा केला होता. यावर अंबादास दानवेंनी शिवसेनेचा स्वतंत्र बाणा असल्याचं म्हटलं. नावानिशी बोलणं योग्य होणार नाही, परंतु अंबादास दानवे हे तर पूर्वी पूर्वश्रमीचे भाजपचेच आहेत, आणि भाजपचे विचार आणि अंबादास दानवेंचे विचार काही वेगळे नाही आहेत. परंतु ते आज आमच्या पक्षात नाही आहेत, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. असा थेट संपर्क तर काही त्यांच्याशी आमचा झाला नाही, परंतु संभाजीनगरची जागा ही आम्हाला मिळावी किंवा आमच्या मित्र पक्षाला जरी मिळाली तरी ती निवडून यावी यासाठी सर्व प्रयत्न साऱ्या स्तरावर आम्ही करणार आहोत. विचार जुळतात. शिवसेना आणि भाजप तर 25 वर्षानं अलायन्स होते ना, त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते. सारखे म्हणजे एका विचारानं आम्ही लढत होतो, त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय? आमचं स्वतंत्र शिवसेनेचं, आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का? आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, स्वतंत्र बाणा आहे, त्या बाण्यानेच आम्ही चाललो. दरम्यान अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंसोबतही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलंय. खैरेंच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनं काम करणार असल्याचा विश्वास दानवेंनी व्यक्त केलाय. मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडं तिकीट मागणं गुन्हा नाही, मागितलं होतं, खैरे साहेबाला दिलं. खैरे साहेब आमचे नेते, त्यांचं काम, त्यांचं म्हणजे संघटनेचं काम, ताकदीनं करणं माझं कर्तव्य, माझी जबाबदारी, ते मी करणार. संभाजीनगरच्या उमेदवारीवरून रंगलेल्या नाराजी नाट्यावर अंबादास दानवेंनी पडदा टाकलाय, पण भाजपकडून ठाकरे गटाविरोधात निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही, आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही.